दीपचंदने माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत कॉन्स्टिट्यूशनल लॉ फर्स्टमधील मीनिंग अँड सिग्निफिकन्स ऑफ कॉन्स्टिट्यूशन, त्याचबरोबर म्हणजे भारतीय राज्यघटनेचा अर्थ काय, राज्यघटना म्हणजे काय, त्याचा अर्थ काय, त्याचे महत्त्व काय, त्याचबरोबर क्लासिफिकेशन ऑफ कॉन्स्टिट्यूशन, कॉन्स्टिट्यूशनचे किती प्रकार असतात, कोणकोणते प्रकार असतात, नेचर ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन, भारतीय राज्यघटनेचे स्वरूप कसे आहे, ह्या पहिल्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. आणि त्याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये उरलेले जे मुद्दे आहेत ते त्याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू. तर पहा, मीनिंग जे आहे त्यामध्ये राज्यघटना म्हणजे काय, तर राज्यघटना म्हणजे असा दस्तऐवज. मीनिंग कॉन्स्टिट्यूशन म्हणजे काय, तर कॉन्स्टिट्यूशन म्हणजे काय, तर राज्यघटना म्हणजे असा दस्तऐवज असतो ज्यामध्ये शासनाचे स्वरूप तसेच नागरिक आणि शासन यांच्यातील संबंधाची निश्चिती आणि वर्णन करणाऱ्या कायद्यांचा आणि नियमांचा समावेश असतो. अ कॉन्स्टिट्यूशन इज अ डॉक्युमेंट कंटेनिंग लॉज अँड रूल्स व्हिच डिटरमाइन अँड डिस्क्राइब द फॉर्म ऑफ द गव्हर्नमेंट, द रिलेशनशिप बिटवीन द सिटिझन्स अँड द गव्हर्नमेंट. तसेच राज्यघटना ही दोन प्रमुख बाबींशी संबंधित असते ज्यामध्ये शासनामधील संबंध व शासन आणि नागरिक यांच्यामधील संबंध. राज्यघटना ही शासन संस्थेचा मूलभूत कायदा असते, म्हणजे बेसिक फंडामेंटल लॉ असते. घटनेत शासन संस्थेने साध्य करावयाची उद्दिष्टे दिलेली असतात. आता सिग्निफिकन्स, याचे महत्त्व काय आहे ते पहा. सिग्निफिकन्स, सिग्निफिकन्स यामध्ये नंबर एक, राज्यघटना ही देशाला किंवा राष्ट्राला एक शक्ती आणि मजबूतपणा प्राप्त करते. दोन, ते अशी दर्शवते की, म्हणजे राज्यघटना असं दर्शवते की या देशाच्या नागरिकांची सार्वभौम इच्छा दाखवते. तीन, सरकारच्या विविध संस्थांची माहिती सविस्तरपणे त्याच्यामध्ये देण्यात आलेली आहे. चार, ज्याप्रमाणे घटना सरकारला अधिकार देते त्याचप्रमाणे ती सरकारवर काही मर्यादा घालते. पाच, कोणत्या नियमांद्वारे राज्यात राज्य करावयाचे आहे ते ठरवते. सहा, हे जनतेस काही मूलभूत हक्क प्रदान करतात जे लागू करणे योग्य आहे. सात, राज्य आणि नागरिक यांच्यात संबंध स्थापित करते. आणि आठ, लोकांना त्यांच्या कर्तव्याबद्दल जागरूक करते. हे सर्व मुद्दे आपल्याला असे स्पष्ट करतात की भारतासारख्या देशामध्ये योग्य कारभारासाठी राज्यघटना आवश्यक आहे, हे भेदभाव करीत नाही आणि सर्वांसाठी समान आहे. त्याच्यानंतरचा जो मुद्दा आहे क्लासिफिकेशन ऑफ कॉन्स्टिट्यूशन नंतर, क्लासिफिकेशन ऑफ कॉन्स्टिट्यूशन पानंतरचा मुद्दा म्हणजे राज्यघटनेचं वर्गीकरण. मुख्यत्वे राज्यघटनेचं चार प्रकारांमध्ये वर्गीकरण केले जाते. नंबर एक, इव्हॉल्ड अँड इनॅक्टेड, EVOLVED, इव्हॉल्ड अँड इनॅक्टेड म्हणजे काय, तर विकसित आणि अधिनियमित. दुसरं, लीगल अँड रियल म्हणजे कायदेशीर आणि वास्तविक. चौथं, तिसरं, रिटर्न अँड अनरिटर्न म्हणजे लेखी व अलिखित. आणि चौथं, फ्लेक्झिबल अँड रिजिट म्हणजे लवचिक व कठोर. कोणते चार प्रकार सांगितलेले आहेत? पहिला जो सांगितलेला आहे विकसित व अधिनियमित. दुसरा सांगितलेला आहे कायदेशीर. दुसरा प्रकार जो सांगितलेला आहे तो आहे कायदेशीर आणि वास्तविक. तिसरा जो प्रकार सांगितला आहे तो आहे रिटन अँड अनरिटन म्हणजे लेखी व अलिखित. लेखी व अलिखित. त्याच्यानंतर जो फ्लेक्झिबल अँड रिजिड म्हणजे लवचिक व कठोर. लवचिक आणि कठोर यामध्ये पहा, विकसित आणि अधिनियमित म्हणजे काय, तर अनेक लेखकांच्या मते एक विकसित केलेली घटना असते ही ऐतिहासिक. विकासाचा परिणाम आहे ही एका विशिष्ट वेळी तयार केली जात नाही. जी विकसित घटना असते ती, उदाहरणार्थ
ब्रिटिश राज्यघटनेची विशिष्ट वेळ कोणत्याही विशेष संविधान सभेद्वारे लागू केलेली नाही, राजाने ती लोकांना दिली नाही। यामध्ये पहा जो पहिला प्रकार आहे इव्हॉल्व्ड अँड इनॅक्टेड म्हणजे विकसित आणि अधिनियमित। उदाहरणार्थ त्याचं उदाहरण घ्यायचं झालं तर ब्रिटिश राज्यघटना जी आहे ती विशिष्ट वेळ कोणत्याही विशेष संविधान सभेद्वारे लागू केलेली नाही किंवा ती राजाने देखील लोकांना दिलेली नाही। संवैधानिकदृष्ट्या जर विचार करायचा झाला तर इंग्लंड अजूनही एक संपूर्ण राज्य आहे, परंतु प्रत्यक्षात तिची स्थिती वेगळी आहे। संवैधानिकदृष्ट्या इंग्लंड अजूनही एक संपूर्ण राज्य आहे, कायदेशीरदृष्ट्या प्रत्यक्ष व्यवहारात सर्व अधिकार मंत्रिमंडळाच्या ताब्यात असतात आणि राजाकडे फक्त नाममात्र अधिकार असतात। शतकानुशतके ब्रिटिश लोकांचा त्यांच्या राजांच्या विरुद्ध संघर्ष करण्याचा हा परिणाम आहे। राणी व्हिक्टोरियाच्या कारकिर्दीत इंग्लंडमध्ये घटनात्मक किंवा मर्यादित राजशाहीची स्थापना झाली। आजपर्यंत राणी व्हिक्टोरियाच्या राजवटीपासून ब्रिटिश घटनेचा खूप विकास झाला आहे आणि अधिवेशनांनी त्याचा विकास होऊ दिला आहे, म्हणजे पार्लमेंटरी अधिवेशन त्यांचे जे त्यांनी। तर अधिनियमितमध्ये काय असतं पहा, अधिनियमित म्हणजे कोणती, तर स्वातंत्र्याच्या घोषणेनंतर एखाद्या संविधान सभेने तयार केलेल्या अमेरिकन घटनेप्रमाणे एखाद्या विशिष्ट घटनेची रचना एका विशिष्ट वेळी केली जाते। जसे भारतामध्ये 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारताची नवीन राज्यघटना पूर्ण झाली, तसेच 26 जानेवारी 1950 ती अधिनियमित म्हणजेच लागू करण्यात आली। क्लासिफिकेशन ऑफ कॉन्स्टिट्यूशनमधील जो दुसरा प्रकार आहे तो प्रकार असा आहे लीगल अँड रियल, कायदेशीर आणि वास्तविक। कायदेशीर आणि वास्तविक यामध्ये घटनेतील लेखी घटक हे कायदेशीर घटना घडवतात आणि न्यायालयांनी निर्माण केलेले जे निर्णय आहेत ते त्यात जोडल्या जातात तेव्हा ती खरी घटना बनते। उदाहरणार्थ अमेरिकेची राज्यघटना ही काही तासात वाचली जाऊ शकते, परंतु अशा प्रकारे संविधानाविषयीची जी वास्तविक आणि पूर्ण माहिती आहे ती कोणालाच मिळू शकणार नाही। घटनेव्यतिरिक्त काही गोष्टींचा विचार करावा लागतो तेव्हाच वास्तविक ज्ञान त्याच्यातून प्राप्त होते। जसं न्यायाधीशांच्या निर्णयांचा तसेच प्रथा आणि परंपरा यांचा अभ्यास करावा लागतो। अमेरिकेची राज्यघटना ही अत्यंत कठोर होती, परंतु तेथील संसदेने केलेले कायदे आणि न्यायाधीशांनी वेगवेगळ्या निर्णयांमधून निवाडे जे आहेत न्यायाधीशांचे, ते न्यायाधीशांनी केलेल्या घटनेचे उदारमतवादी स्पष्टीकरण केल्यामुळे ते व्यवहार्य झालेले आहे। तिसरा जो प्रकार आहे रिटन अँड अनरिटन, म्हणजे लिखित आणि अलिखित, म्हणजे काय, तर डॉक्टर गॉर्नर यांच्या मते अलिखित घटना अशी असते जिचा प्रत्यक्ष भाग म्हणजे प्रमुख भाग जो असतो तो लिखित नाही। मुख्यतः यात प्रथा आणि न्यायालयांच्या निर्णयांचा समावेश होतो। अशा प्रकारच्या घटना कोणत्याही संविधान सभेद्वारे तयार केल्या जात नाहीत, त्यामुळे घटना जर केली जात नाही तर ती विकसित झालेली असते। लेखी घटना अशी असते की डॉक्टर गेमर असं म्हणतात, त्यांच्या मते एक लेखी घटना ही सामान्यतः इतर सर्व कायद्यांपेक्षा विशिष्ट पवित्रतेचे साधन असते। भिन्न स्रोतांकडून पुढे जाणे, उच्च कायदेशीर अधिकार असणारी आणि वेगळ्या प्रक्रियेद्वारे बदलण्यायोग्य असते। कधीकधी बंडखोरी रोखण्यासाठी, लोकांना शांत करण्यासाठी काही लेखी राज्यकर्त्यांनी चार्टरच्या स्वरूपात जारी केलेले आहेत। उदाहरणार्थ जर्मनीमध्ये 1815 नंतर अनेक उदारमतवादी राजांनी सनद जारी केली, संविधान सभेद्वारे लेखी राज्यघटना लागू केल्या जातात। ग्रेट ब्रिटन हा एकमेव असा देश आहे जेथे अलिखित घटना आहे, हे विकसित झालेल्या घटनेचे उत्तम उदाहरण आहे। त्याच्यानंतरचा जो चौथा मुद्दा आहे फ्लेक्झिबल अँड रिजिड, म्हणजे काय, तर लवचिक व कठोर। यामध्ये साधारणतः अलिखित घटना ही लवचिक असते, लेखी घटना ही कठोर असते। लवचिकमध्ये घटना पटकन बदलता येते, परंतु कठोरमध्ये बदल करणे तितकं सोपं नसते। परंतु काळाच्या ओघामध्ये
काही ठिकाणी बदल करणे नक्की आवश्यक आहे, तर ते बदल करण्यासाठी मात्र एक विशिष्ट प्रोसिजर पद्धत ठरलेली असते, जी ज्या प्रक्रियेद्वारे त्या विशेष प्रक्रियेद्वारे घटना बदलल्या जाते. परंतु मूलभूत जो हे आहे गाभा आहे त्या स्ट्रक्चरला धक्का न लावता. हे झालं क्लासिफिकेशन ऑफ कॉन्स्टिट्यूशन. आता पण नेचर ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन, भारतीय राज्यघटनेचं नेचर कसं आहे, नेचरचा जर आपण विचार केला तर त्यामध्ये संघराज्य व्यवस्था आहे, म्हणजे फेडरल. नेचरचा जर विचार केला तर फेडरल, संघराज्य राज्यव्यवस्था आहे. भारताच्या राज्यघटनेने संघराज्य शासन व्यवस्था निर्माण केली आहे. संघराज्याची नेहमीची अनेक वैशिष्ट्ये तिच्यामध्ये आढळतात. उदाहरणार्थ केंद्र व घटकराज्य सरकारांचे अस्तित्व, त्यांच्यामध्ये अधिकारांची विभागणी, लिखित घटना व घटनेची सर्वोच्चता, घटनेची ताठरता, स्वतंत्र न्यायव्यवस्था, द्विगृही कायदे मंडळाचे अस्तित्व. मात्र त्याचबरोबर भारतीय घटनेत अनेक एकात्म किंवा गैरसंघात्मक वैशिष्ट्ये आढळतात. उदाहरणार्थ प्रभावी किंवा अधिकार संपन्न केंद्रशासन, एकच घटना, एकेरी नागरिकत्व, घटनेची लवचिकता, एकात्मिक न्यायव्यवस्था, केंद्राद्वारे राज्यपालाची नेमणूक, अखिल भारतीय सेवा आणीबाणीविषयक तरतुदी इत्यादी. तसेच घटनेमध्ये संघराज्य या शब्दाचा कोठेही उल्लेख नाही. याउलट कलम 1 असं सांगितलेलं आहे, भारताचे वर्णन म्हणजे राज्यांचं संघ, युनियन ऑफ स्टेट्स असे करण्यात आलेलं आहे. म्हणजेच भारताच्या घटनेने संघराज्य व्यवस्था निर्माण केलेली आहे, मात्र संघराज्य या शब्दाचा उल्लेख मात्र या ठिकाणी टाळलेला आहे. डॉक्टर आंबेडकरांनी याची 2 कारणे सांगितली होती. नंबर 1, भारताचे संघराज्य हे राज्यांच्या कराराने निर्माण झालेले नाही. आणि 2, घटक राज्यांना संघराज्यातून बाहेर फुटून पडण्याचा अधिकार नाही. त्यामुळेच भारताच्या घटनेचे वर्णन वेगवेगळ्या प्रकारे करण्यात आलेलं आहे. के सी व्हिअर असं म्हणतात की ते अर्धसंघराज्य आहे. मॉरिस जोन्स म्हणतात की वाटाघाटीचे संघराज्य आहे. ग्रॅनविल ऑस्टिन म्हणतात की सहकारी संघराज्य आहे. तर इवोर जेनिंग जसं म्हणतात केंद्रीकरणाची प्रवृत्ती असलेले संघराज्य असं म्हणतात. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहू हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट काय आहे, कॉन्स्टिट्यूंट असेंब्ली एक्सेट्रा. सायलेंट फीचर्स ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन याच्यावरती अगोदरच व्हिडिओ बनवलेला आहे. आणि त्याच्यानंतर पुढच्या व्हिडिओमध्ये प्रियांबल, नेचर अँड सिग्निफिकन्स हे देखील मुद्दे येतील. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. आपले काही प्रश्न असतील तर आपण कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता, मी उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. धन्यवाद.